धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अधिवेशन बोलवून केंद्र सरकारला अहवाल पाठवावा, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीनं दिला आहे। राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणानंही वातावरण तापत चाललंय। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे। या अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेण्यात यावा। धनगर आणि धनगड हे एकच आहेत असा दोन्ही सभागृहात ठराव करून तो केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। याचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अन्यथा आषाढी वारीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात येऊ देणार नाही, त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे परमेश्वर कोळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यापुढे तीव्र लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्या अनुषंगाने हे आंदोलन असून प्रत्येक तालुक्यात जाऊन बैठका घेणार असल्याचं कोळेकर यांनी सांगितलं। 5 ते 10 वर्षापासून जे 2014 जे आंदोलन झालं बारामतीमध्ये, या आंदोलना ठिकाणी या राज्याचे आताचे विद्यमान मुख्यमंत्री, त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी सुभाष देसाई साहेब येऊन सांगितले की त्यांनी जे काय तुम्ही आम्हाला आमच्या हस्ते आरक्षण सोडवा, उपोषण सोडवा आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आम्हाला आरक्षण देण्यासाठी आम्ही बाध्य आहोत, असं त्यांनी आम्हाला शब्द दिला होता। दुसरी गोष्ट, धनगर समाजाचा जो प्रलंबित प्रश्न आहे, यामध्ये आमची एक मागणी आहे की या राज्य सरकारने धनगर आणि धनगड एकच आहे किंवा महाराष्ट्रामध्ये धनगड नसून धनगर आहेत अशी शिफारस केंद्र सरकारला पाठवावी आणि ही शिफारस विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये बहुमता ठराव आणून तो बहुमताने ठराव पास करावा आणि तो केंद्राकडे शिफारस करावी आणि केंद्र सरकारने यामध्ये घटनेत दुरुस्ती करावी आणि आमचा जो हे आहे घटना दुरुस्ती करून आमचा आदेश पाळावा। अन्यथा या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत यांनी असे नाही केले, आम्ही तो आदेश पारित करावा, त्याची प्रत घेऊन पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी यावे आणि हे तर अखंड महाराष्ट्र धनगर समाजातील सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातील अखंड धनगर समाज त्यांचं स्वागत करायला तयार आहे, त्यांचं पेढे वाटून स्वागत करायला तयार आहे। पण जर ही पद प्रत घेऊन नाही आले तर हा धनगर समाज त्यांच्या हस्ते जी शासकीय पूजा होऊ देणार नाही ते आम्ही कदापि धनगर समाज रोखल्याशिवाय राहणार नाही। या पत्रकार परिषदेस राज सलगर, राजकुमार पाटील, संजय कणके, नागेश खरात, आदित्य फत्तेपूरकर, प्रशांत फत्तेपूरकर, रोहित खताळ आदी उपस्थित होते।